दहावी आणि बारावीची परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे याविषयीची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। महाराष्ट्रात वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदा 10वी 12वीच्या परीक्षा घेण्याचं आवाहन सरकारसमोर उभं ठाकलं आहे, त्यामुळे यंदा परीक्षा कशा पद्धतीने होणार याबद्दल पालकांच्या मनात शंका उपस्थित होत होत्या। अखेर राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचं निरसन करत 10वी आणि 12वी परीक्षा संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णय आणि अन्य महत्त्वाच्या सूचनांची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत दिली। त्यानुसार यंदा 10वी आणि 12वीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची माहिती यावेळी शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे। याचबरोबर लेखी परीक्षेसाठी अधिकच 30 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे। तसेच 10वी 12वीची प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे। विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी 3.5 तासांचा वेळ देण्यात आलेला आहे अशी माहिती देखील यावेळी शिक्षण मंत्र्यांनी दिली।